कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी दिवाळीच्या फराळामधील एक तिखट पदार्थ म्हणजे तिखट शेव कसा बनवायचा ही रेसिपी घेऊन आली आहे. तीही खूप सारा टिप्स सहित. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिखट शेव तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1/2 किलो बेसन. बेसन कंपल्सरी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे मी हे चाळून घेतलेलं आहे. 250 ते 300 ग्रॅम पाणी घ्यायचं आहे. पाणी हे 250 ml च्या कपने 1.5 कप एवढं पाणी आहे. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 TSP ओवा. हा ओवा मी थोड्याशा 2 चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे, कारण बारीक शेव गाळताना हा साच्यामध्ये अडकतो, त्यामुळे आपल्याला ओव्याचं पाणी वापरायचं आहे. रेसिपी बनवायच्या आधी 10 मिनिटं ओवा असा थोड्याशा पाण्यात भिजत ठेवायचा आहे. 4 टेबलस्पून तेल, 2 TSP मीठ घेतलेलं आहे, 1 TSP लाल तिखट. लाल तिखट आपल्याला काश्मीरी किंवा बेडगी कलरची जी मिरची पावडर असते ती वापरायची नाहीये. तिखटासाठी जे लाल तिखट वापरलं जातं ते हे मी घेतलेलं आहे. 1/2 TSP हळद, 1/2 चमचा हिंग आणि 1 पिंच खायचा सोडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला जे चाळून घेतलेलं बेसन आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ आणि खायचा सोडा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ही शेव तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 1/2 चमचा अजून लाल तिखट यामध्ये ऍड करू शकता. हे सर्व मसाले मी या बेसन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता आपण जे 4 टेबलस्पून तेल घेतलं होतं ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते यावर आपल्याला टाकायचं आहे. हे 4 टेबलस्पून तेल मी एकदम कडकडीत गरम करून घेतलंय. आता हे जे तेलाचे मोन आहे ते मी या बेसनवर असं टाकून घेते. तेलाचं मोन टाकल्यावर याला आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण तेल खूप गरम आहे. तेलाचं मोहन मी व्यवस्थित सर्व बेसन मध्ये मिक्स करून घेते. मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता यात जो आपण ओवा पाण्यामध्ये भिजत टाकला होता तो गाळून घ्यायचा आहे. ओव्याचं जे पाणी आहे ते मी गाळून या बेसन मध्ये घेतलेलं आहे. तेही आपल्याला असं मिक्स करायचं आहे. आता जे आपण पाणी घेतलं होतं ते आपल्याला थोडं थोडं टाकत हे बेसन असं मिक्स करत राहायचं आहे. आणि हे बेसन आपल्याला हाताने मळायचं नाहीये तर असं चमच्याच्या मदतीनेच आपल्याला याला कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे. मी घेतलेल्या 300 ग्रॅम पाण्यापैकी 250 ग्रॅम पाणी मी वापरलंय. आता हे पाणी मी उरलेलं आहे आणि हा जो डो आहे तो एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. या स्टेजला आता आपल्याला याला हाताने मळून घ्यायचं आहे. हाताला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचंय, अगदी थोडस, आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. पीठ मळताना सुरुवातीला मी चमच्याचा वापर केलाय. सुरुवातीला जर तुम्ही हे पीठ हाताने मळायला घेतलं तर हाताला पूर्ण पीठ चिटकतं, त्यामुळे मी हे चमच्याने मिक्स करून घेतलंय. आणि या स्टेजला आता आपल्याला हे पीठ तुम्हाला असं चिकट दिसत असेल पण आपल्याला यातील थोडासा गोळा हातामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला साच्यामध्ये टाकायचंय.
तो आकार करून घ्यायचा आहे. इथे जरी आपल्याला भांड्यामध्ये पीठ हे चिकट दिसत असलं तरी हातामध्ये आपण याचा गोळा केल्यावर आपल्याला हे पीठ असं दिसलं म्हणजे समजायचं आपण जे पीठ रेडी केलंय ते एकदम परफेक्ट आहे. असा गोळा बनवून चेक केल्यानंतर हे पीठ आपल्याला असंच 10 मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवायचंय. याला आता 10 मिनिटं झालेली आहे. याची आता आपल्याला शेव गाळायची आहे. शेव आपल्याला डायरेक्ट कढईमध्ये गाळायची आहे. शेव गाळण्यासाठी मी अशा प्रकारचा जो मार्केटमध्ये साचा मिळतो तो वापरते. मी बारीक आकाराची शेव गाळणार आहे. मार्केटमध्ये शेवेसाठी असे साचे मिळतात तर मी या साच्याचा वापर करणार आहे. साच्याला जस्ट एकदम थोडस तेल लावून घ्यायचं. साच्यामध्ये आपल्याला थोडस तेलाचा हात लावून घ्यायचंय. तयार बेसनच्या पिठामधील साच्याच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा. हा गोळा या साच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. मी अजून थोडस पीठ यात टाकून घेते. तयार पीठ भांड्यामध्ये असं चिकट दिसत असेल तरी पण हातामध्ये घेतल्यावरती असं दिसायला पाहिजे एकदम प्लेन. याची मी तुम्हाला आता कढईमध्ये शेव गळून दाखवते. इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये मी एक पिठाचा गोळा टाकून चेक करते. पाहू शकता तेल अगदी एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे. यात आता मी शेव गाळून तुम्हाला दाखवते. शेव आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट कढईमध्ये गाळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही शेव अशी भाजून घ्यायची आहे. शेव तळायला जास्त वेळ लागत नाही. शेव तेलामध्ये सोडल्यावर अशी लगेच सेट होते. याचे बबल्स तुम्ही पाहू शकता कमी होतात. बबल्स कमी झाल्यावर याला आपल्याला पलटी करून घ्यायचे. आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. दुसऱ्या साईडने पलटी केल्यावर बबल्स कमी झालेले आहेत म्हणजे ही शेव एकदम परफेक्ट फ्राय झालेली आहे. हिला मी आता काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी मस्त एकदम परफेक्ट शेव तळून रेडी आहे. हिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीची शेवही काढून घेते. पहा या तेलामधील जे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत. मी आता याला पलटी करून घेते. तेलामधील बबल्स कमी झालेले आहेत. ही शेव आता एकदम फ्राय होऊन एकदम परफेक्ट अशी रेडी आहे. खूप छान पद्धतीने ही शेव फ्राय झालेली आहे.
हिला मी काढून घेते। अशाच पद्धतीने बाकी सर्व शेव मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। ही मस्त कुरकुरीत टेस्टी अशी सर्व शेव मी तळून घेतली आहे। ही शेव अजिबात तेलकट झालेली नाहीये। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। खायला ही खूप टेस्टी झालेली आहे। ही तिखट शेवची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।